विद्यार्थी आणि युवकांना केंद्रित असंख्य उपक्रम महाराष्ट्रभर राबवणारे सन्माननीय इंद्रजीतजी देशमुख सर आज मातोश्री प्रतिष्ठान ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले असताना राजमुद्रा न्यूज लाईव्हने ही पर्वणी साधली आणि सरांची मुलाखत घेण्याची विनंती केली. सरांनी एका वाक्याला होकार दिला. आज राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या करिअर मुद्रा या विशेष सत्रामध्ये सन्माननीय इंद्रजीत देशमुख सरांचं मी स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. सर, सगळ्यात पहिला प्रश्न कदाचित ऑड वाटेल, परंतु महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एकमेव बिनविरोध आमदार ही ख्याती असलेल्या वडिलांच्या पोटी आपला जन्म झाला आणि सनदी अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर किंवा सर्व्हिसमध्ये असताना VRS घेऊन राजकारणात उडी मारण्याची अहमहमिका महाराष्ट्रामध्ये लागलेली असताना आपण स्वतःला राजकीय क्षेत्रापासून दूर ठेवून फक्त आणि फक्त सामाजिक क्षेत्र निवडण्यामागचा नेमका हेतू काय? एकतर राजकीय क्षेत्र म्हणजे अजूनही सोडले अशातला भाग नाही आहे, पण ज्या वेळेला मी VRS घेतली त्यानंतर अवघ्या 6 महिन्यानंतर इलेक्शन होत्या आणि मला अजून प्रशासनाच्या बाहेर आल्यानंतरच्या अजून आणखीन गोष्टी मला समजून घ्यायच्या होत्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी जी संस्था स्थापन केली आहे कराडमध्ये त्याच्यामार्फत जी गेली 25 वर्ष प्रबोधनाचे कार्यक्रम सुरू आहे त्याला एक मला व्यवस्थित लाईनअप करायचं होतं आणि खूप पुस्तकं वाचायची राहिली आहेत, खूप लिखाण करायचं राहिलं आहे, अशा गोष्टी राहिलेल्या असल्यामुळं मग नको म्हटलं. आणि प्रशासनामध्ये एक चाकोरीबद्ध आयुष्य होऊन जातं, मीटिंग इटिंग आणि वेटिंग हा आपल्या आयुष्याचा एक रुटीनचा भाग बनतो आणि आपण इम्प्लिमेंटेशनच्या पोस्टवर काम करत असताना आपण तितकंसं प्रभावी काम करू शकत नाही आणि म्हणून म्हटलं की चला आपण एकदा मुक्त श्वास घ्यावा आणि निघावं. एक मिथ ऑफ सिसिफस नावाचं एक पुस्तक आहे ग्रीक ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये नोकरदाराच्या विषयी एक कहाणी आहे की तो राजा त्या सिसिफसला शिक्षा देतो आणि तो सिसिफस शिक्षा अशी असते की तो दगड घ्यायचा सिसिफसनं आणि वर डोंगरावर नेऊन ठेवायचा आणि तो डोंगर रात्री पुन्हा परत खाली यायचा आणि पुन्हा सिसिफसनं तो सकाळी घ्यायचा आणि पुन्हा डोंगरावर मरेपर्यंत सिसिफस तो रोज दगड खाली यायचा आणि रोज वर नेऊन ठेवायचा. मग आम्ही मला वाटलं की मी सिसिफस झाला आहे काय माझा, रोज डबा घ्यायचा ऑफिसला जायचं पुन्हा तू दगड रात्री खाली पुन्हा सकाळी सिसिफस असं झालं आहे का काय. आणि मग त्याच्यापेक्षा आणखीन खूप आयुष्य खूप कमी आहे आणि त्याच्या अगोदर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करायच्या होत्या. मी माझ्या कॉलेज जीवनामध्ये सुद्धा माझ्या काचेच्या खाली एक रॉबर्ट फ्रॉस्टची कविता लिहिलेली होती, द वुड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. म्हणजे माझ्या घडण्यामध्ये, माझ्या जगण्यामध्ये माझ्या कुटुंबाचा भाग आहे, माझ्या गल्लीचा सहभाग आहे, माझ्या गावाचा आहे, माझ्या देशाचा आहे आणि त्यांची कृतज्ञता मला पूर्ण करायची. माझ्या मृत्यूच्या अगोदर माझ्या परीनं, माझ्या अस्तित्वानं त्या सगळ्यांचं ऋण मला फेडायचं असं मला वाटतं. शब्द मोठे आहेत पण आपल्या परीनं जेवढी क्षमता आहे माझी, जेवढी ताकद आहे, जेवढी ऊर्जा आहे त्यापरीनं आपलं जगतो आहे. मी राजकारणात उतरलेलो नाही परंतु परतीचे दोर न कापता समाजकारणात कार्यरत आहे असं सरांनी सुरुवातीला स्पष्ट केलं. सर, महाराष्ट्रभर नेतृत्व कौशल्य विकास आणि इतर असंख्य उपक्रम आपण राबवत असता सर्वच्या सर्व उपक्रम, जास्तीत जास्त उपक्रम आपले आजची तरुणाई आणि विद्यार्थ्यांसाठी असतात. येणारा काळ भारत हा जागतिक महासत्ता होणार आहे आपण असं अनेक वर्षापासून ऐकतो, म्हणजे हे ऐकत ऐकत एक पिढी तरुण झाली आणि एक पिढी गारद पण झाली. ज्या युवा पिढी युवा लोकसंख्येच्या जोरावरती भारत हा महासत्ता होईल हे आपण स्वप्न बघतो, त्या युवा पिढीकडं आपण कशा अँगलने बघता की नेमकं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय राहील? तर इमॅजिनिंग इंडियामध्ये नंदन निलकिनी सरांचं असं म्हणणं आहे की नव्या भारतामध्ये तो भारत कसा असला पाहिजे. ते असं म्हणतात की जन्माला येणारं बाळ हे देशातलं कुपोषित असता कामा नये, जन्माला आलेल्या बाळाला त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेता आलं पाहिजे. ज्या क्षेत्रात त्यानं शिक्षण घेतलं आहे त्या क्षेत्रामध्ये त्याला करिअर करण्याची संधी मिळाली पाहिजे असा भारत आपल्याला बनवायचा असं ते म्हणतात. आपल्याला त्या त्या क्षेत्रामध्ये जो जसा आहे, मग अशी खूप छान ॲप्टिट्यूड, म्हणजे ज्याचा डावा मेंदू पॉवरफुल आहे त्याचं गणित आणि लॉजिक चांगलं आहे, ज्याचा उजवा मेंदू पॉवरफुल आहे त्याची कल्पनाशक्ती, त्याची भाषा चांगली आहे, त्याचा अभिनय चांगला आहे. त्या मगाशी तो मुद्दा तसाच होता की
त्या मुलांना माझ्यातला मी कोण आहे, म्हणजे अनेक जसं की गार्डनर म्हणतो की प्रत्येक मुलामध्ये एक वेगळी क्षमता आहे, ज्याला मल्टिपल इंटेलिजन्स आपण म्हणतो, की त्याची भाषिक बुद्धिमत्ता आहे का, त्याची गणितीय बुद्धिमत्ता आहे का, त्याची नैसर्गिक बुद्धिमत्ता आहे का, त्याची संगीतीय बुद्धिमत्ता आहे का, त्याची शारीरिक बुद्धिमत्ता, अशा ज्या बुद्धिमत्ता आहेत त्या बुद्धिमत्तेचा त्याला शोध लागणं खूप लवकर, आणि त्या क्षेत्रामध्ये तो स्वतःचं करिअर करतो. म्हणजे आवडीचं क्षेत्र त्याच क्षेत्रामध्ये मला माझं आयुष्य जगता आलं पाहिजे. पण मी मगाशी आणखीन एक वाक्य उच्चारलं की नव्या युगाकडे जात असताना जग खूप गतिमान झालं आहे, जुन्या संकल्पना ढासळत आहेत आणि नवीन गोष्टी खूप गतिमान पद्धतीनं आमच्या आयुष्यामध्ये येत आहेत. 2030 नंतरच्या भारतामध्ये जी गोष्ट असेल, समजा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स घेतलं आणि त्या क्षेत्रामध्ये, कारण 2030 नंतर कर्तबगारीची अनेक क्षेत्रं जी असतील तरुणांच्या वाटाला, ती पावलापावलाला बदलणारी असतील, दर 3-5 वर्षानं बदलणारी असतील, आणि तो काळ लेकरांच्या दृष्टीने खूप संघर्षाचा असेल. मी मगाशी एक वाक्य म्हटलं की आमच्या काळात डिसिजन्स महिन्यातनं किंवा वर्षातनं एकदा घ्यावी लागायचे, येणाऱ्या पिढीला पावलापावलाला डिसिजन्स घ्यावे लागतात, कारण त्यांच्या बिझनेसमध्ये, त्यांच्या व्यापारामध्ये एखादा बिझनेस 3-4 वर्षानंतर कोलॅप्स होणार आहे, त्याची उपयुक्तता संपणार आहे समाजाची, आणि त्याला पुन्हा नवीन बिझनेस असेल किंवा नवीन करिअर निवडावं लागणार आहे. अशा पडझडीच्या कालावधीमध्ये त्याला स्वतःवरचा आत्मविश्वास हरवता कामा नये. मग येणाऱ्या शिक्षणामध्ये की ज्या याला आपण 4 C's आपण म्हणतो, की क्रिटिकल थिंकिंग, त्या बाळाला ऑल डायमेन्शन थिंकिंग करता आलं पाहिजे, स्वतःचं शॉर्ट अनालिसिस करता आलं पाहिजे, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. पहिला बिझनेस किंवा पहिला व्यापार जी कुठलं करिअरचं क्षेत्र निवडलं असेल त्याच्यात तो कोसळला, तर त्याला नवीन करिअर निवडत असताना त्याच्याकडे स्वतःकडे क्षमता पाहिजे, क्रिएटिव्हिटीची क्षमता पाहिजे. ह्या पडझडीच्या जगामध्ये त्याच्याकडे प्रचंड कॉन्फिडन्स पाहिजे की जरी मी इथं हरलो तरी आता मी पुढची लढाई जिंकणारच आहे, तो त्याच्याकडे कॉन्फिडन्स असला पाहिजे. खूप आवश्यक गोष्ट असणार आहे ती कम्युनिकेशनची असणार आहे, कारण जग कम्युनिकेशनमुळेच तर म्हणजे आता जवळ येत आहे आणि त्याला अनेक आव्हानं आहेत त्या क्षेत्रामध्ये, आणि तो कम्युनिकेशनमध्ये खूप तज्ज्ञ असला पाहिजे, तरच तो येणाऱ्या ह्याच्यामध्ये जगेल. आणि त्या गोष्टी मला शिक्षणामध्ये ॲड कराव्या लागतील, ते तज्ज्ञ घेऊन त्या लेकराला त्या गोष्टी देता आल्या पाहिजेत, असं येणारं शिक्षण आहे. म्हणजे जी अभूतपूर्व परिस्थिती मी म्हणतो की जुन्या कोसळणाऱ्या सगळ्या गोष्टी, कारण आत्तापर्यंत शिक्षण आहे ते स्मृती घोकानी ओकावर आहे, मार्क्सवादावर आहे, म्हणजे मार्क्स किती पडत आहेत त्याच्यावर, पण येणारं शिक्षण तसं नाही ना, अनेक गोष्टी आहेत त्याच्यासाठी, त्यासाठी त्याची तयारी करावी लागेल. सर, शेवटचा प्रश्न, आपण देशातल्या असंख्य इन्स्टिट्यूटला भेट देता, आजही आपण नांदेडसारख्या 3-tier city ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या, त्यातल्या त्या शेतकरी कुटुंबातील मुलांना चालवल्या जाणाऱ्या काही विद्यार्थ्यांच्या इन्स्टिट्यूटला आपण भेट दिली. आपल्या समोर आजचा ऑडियन्स होता तो 90% शेतकरी आणि गोरगरीब कुटुंबातली मुलं होती. या स्पर्धेच्या काळामध्ये जसा आपण उल्लेख केला की ज्याच्याकडे पैसा आहे तो सर्वस्व करतो आहे, या काळामध्ये या विद्यार्थ्यांना नैराश्य येऊ नये, गोरगरीब कुटुंबातल्या मुलांना नैराश्य येऊ नये, यासाठी काय सल्ला द्याल आपण? नाही, मी पवार सरांना धन्यवाद यासाठी देईन की ज्या लर्निंग मेथड्स आहेत किंवा टीचिंग मेथड्स आहेत त्याच्यामध्ये आज ज्या कॉस्मोपॉलिटन सिटीजमध्ये त्या विद्यार्थ्याच्या वाट्याला जी येते सुविधा येते, त्या सुविधा मला या कॅम्पसमध्ये दिसत आहेत. म्हणजे डिजिटल बोर्ड असतील किंवा कॉम्प्युटर्स असतील, म्हणजे पुण्या मुंबईच्या लेकराला जे मिळतं आहे ते इथं देण्याचा प्रयत्न होतो. आणि ही जी उणीव आहे, ही जी मधली दरी आहे, ही दरी जर नाही भरली तर म्हणजे भारत आणि इंडिया ही जी दरी आहे ही तशीच राहणार. म्हणजे इंडियामध्ये सगळं आहे, सगळ्या सुविधा आहेत, मी म्हटलं सगळे ब्रँडेड आहेत, आणि भारतामध्ये जगण्याची मुश्किल आहे की अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य ह्या मूलभूत गोष्टीसुद्धा या लेकरांच्यापर्यंत पोहोचणं मुश्किल आहे. आणि शिक्षण तर हे असं आहे, मी म्हटले की शिक्षण तर खूप गतिमान आहे आणि ते इथं मिळतं आहे. म्हणजे उद्याच्या जगामध्ये नांदेडचा या इन्स्टिट्यूटमधला इंजिनियर आणि पुण्याच्या एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूटमधला इंजिनियर्स जर एकत्र कॉम्पिटिशन करायला लागले तर हा तिथं हार मानणार नाही, तो समर्थपणे त्या क्षेत्रामध्ये स्वतःलाही तिथं कॉम्पिटिशन करू शकेल. म्हणजे सुविधांच्या मुळं त्याच्या टॅलेंटला मार बसणार नाही, अशा सुविधा नांदेडसारख्या शहरामध्ये इथं निर्माण केल्या आहेत. ही खूप म्हणजे चांगली अशी गोष्ट आहे असं मला दिसतं आहे.
आणि ती मातोश्रीने दिलेली आहे. तर हे होते वर्ग एक पदाची गलेलठ्ठ पगाराची आणि ग्लॅमरस असलेली नोकरीचा त्याग करून संपूर्ण वेळ 100% निस्वार्थी भावनेने समाजासाठी वेळ देणारे सन्माननीय इंद्रजित देशमुख सर. मातोश्री प्रतिष्ठान आणि राजमुद्रा न्यू लाईव्हच्या वतीनं मी इंद्रजित देशमुख सरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर धन्यवाद. धन्यवाद.